हाय फ्रेंड्स, सेजल स्पेशल रेसिपी या चैनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर आज आपण सँडविच कसे करायची याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरू करूयात। तर आता आपल्याला स्टफिंग साठी लागणारे साहित्य पाहूयात। तर मी या ठिकाणी दोन बटाटे उकडून त्याची साल काढून घेतली आहे, एक कांदा चिरून घेतलाय बारीक, कोथिंबीर आणि मसाले घेतलेत, दोन चमचे धना पावडर, दोन चमचे सांबार मसाला, पाव चमचा हळद, दोन चमचे चटणी घेतली आणि मीठ चवीनुसार। तर आता आपण स्टफिंग करून घेऊयात। तर आता आपल्याला आलू जे आहेत ते मॅश करून घ्यायचेत। तर मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। तर पॅन गरम झाला, आता आपण यामध्ये तेल टाकून घेऊयात। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, आता आपण त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेऊया आणि जिरे मोहरी कडकडून घेऊयात। जिरे मोहरी आता आपली कडकडली, आता आपण यामध्ये कांदा टाकून घेऊया। त्यानंतर आता आपण आपला कांदा आहे तो थोडासा लालसर करून घेऊया, तळसून घेऊया। तर आपला कांदा आता लालसर झालेला आहे। तर आता आपण मसाले टाकून घेऊया, जे आपण काढून घेतले होते मसाले, ते सांबार मसाला, त्यानंतर धना पावडर, हळद, चटणी टाकून घेऊयात। आता आपण आपले मसाले मिक्स करून घेऊयात। त्यानंतर आपण जे आता आलू मॅश करून घेतले होते ते टाकून घेऊयात आपण। तर आता आपण मिक्स करून घेऊयात सगळं। मी आता मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। आता आपण आपलं मिक्स करून घेऊयात। आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊयात, कोथिंबीर मिक्स करून घेऊयात आपल्या भाजीमध्ये। आता आपण जे स्टफिंग रेडी करून घेतलंय तर आता आपण त्याला थंड करून घेऊया। तर मी या ठिकाणी ब्रेड घेतलेला आहे आणि मी आता ब्रेडला बटर लावून घेणार आहे। सगळ्या ब्रेडला मी बटर लावून घेणार आहे। तर मी आता बटर लावून घेतलेलं आहे, आता आपण जे स्टफिंग करून घेतलं होतं ते ब्रेडवरती लावून घेऊयात। तर मी स्टफिंग लावून घेतलेलं आहे, तर जे दुसरा ब्रेड आहे ते दोन्ही एकमेकांवर ठेवून घेऊया। तर या ठिकाणी माझ्याकडे टोस्टर आहे, तर तुम्ही तव्यावरती सुद्धा करू शकता, पण माझ्याकडे मशीन आहे सो मी मशीन मध्ये करणार आहे। तर अशा प्रकारे आपण ठेवून देऊया। तर आता आपण आपले जे सँडविच आहेत ते बनवून घेऊया। तर आपले सँडविच आता रेडी झालेले आहेत, आपण याला काढून घेऊया। तर आता आपण याला त्रिकोणी भागामध्ये कापून घेऊया। तर आपले सँडविच रेडी झालेत। तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबही करा। पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय।